नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. साधारणतः 2 ते 3 तासापासून कल्याणमधील रामबाग, जोशीबाग व कल्याण स्टेशन पश्चिमेकडून एक उग्र वास येत आहे. वातावरणामध्ये हा वास साधारणतः 2 ते 3 तासापासून आहे. हा वास एखाद्या केमिकल सदृश्य वासाप्रमाणे येत आहे. एखाद्या रसायनाची गळती झाल्यावरती ज्या पद्धतीने वास येतो त्या पद्धतीने हा वास आहे. तसं म्हटलं तर वास हा कल्याणकरांसाठी नवीन नाही. वेळोवेळी डम्पिंग ग्राउंडला आग लागून अशा प्रकारचा वास नागरिकांना नेहमीचा झालेला आहे. परंतु ह्यावेळेस येणारा हा वास हा एक डम्पिंग ग्राउंडचा आगीचा नसून हा एका केमिकलप्रमाणे येणारा वास आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरलेली आहे. अजूनही प्रशासनाकडनं ह्याबाबत कुठल्याही प्रकारचं मत नोंदवण्यात आलेलं नाही, कुठलीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. नागरिकही घराबाहेर पडलेले आहेत व विचार करत आहेत की शोध घेत आहेत की हा वास कुठनं येत आहे. साधारणतः 2 ते 3 तास झालेले आहेत व अजूनही हा वास कमी झालेला नाही. हा वास हळूहळू वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या वासाबद्दल सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात चर्चाही सुरू आहे. परंतु अजूनही हा वास कुठनं येतोय व कशा पद्धतीने येतोय हे अजूनही नागरिकांना कळू शकलेलं नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र अजूनही कल्याण डोंबिवली प्रशासनाकडनं याबाबत कुठलीही स्पष्टता देण्यात आलेली नाही.